कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरू असलेल्या शाळा पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य नाही त्यामुळं पाचवीतील एका विद्यार्थ्याने थे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शाळा सुरू ठेवण्याची विनंती केली आहे सोलापूर येथील केंद्रीय विद्यालय सेंट्रल रेल्वे या शाळेतील पाचवीत शिकणाऱ्या कौस्तुभ प्रभू या विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे या पत्रात कौस्तुभने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला कशी मर्यादा आहे हे सांगितलंय कौस्तुभने या पत्रात लिहिले की मी कौस्तुभ भूषण प्रभू इयत्ता पाचवीच्या वर्षात केंद्रीय विद्यालय सेंट्रल रेल्वे सोलापूर इथे शिकत असून तुम्ही आमच्या आरोग्याच्या काळजीने शाळा प्रत्यक्ष बंद ठेवत आहात मात्र खेडोपाड्यातील अनेक मुलांना सोयीसुविधा नभावी ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होत नाही ऑनलाईन शिक्षणामुळे गणित व विज्ञान यासारखे विषय शिक्षक अनुभवी असले तरी शिकवण्याच्या मर्यादा पडतात या विषयांचा आमच्या शैक्षणिक पाया मजबूत होत नाही तुम्ही बोलला होता की सरसकट ठिकाणच्या शाळा आधी बंद करणार नाहीत पण आत। तुम्हीच आता सरसकट शाळा बंद करत आहात तुम्ही तुमचा निर्णय असा अचानक मागे घेत आहात आम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन परत शाळेत येण्यास उत्सुक आहोत तुम्ही प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा असे कौस्तुभने पत्रात म्हटले आहे मेस्टा या संस्थेनेही मुख्यमंत्र्यांना संदर्भात पत्र लिहिले असून राज्यातील गोरगरीब मुलांकडे ऑनलाईन शिक्षणासाठीची साधने उपलब्ध नाही त्यामुळे शाळा बंद करू नका अशी मागणी केली आहे सोलापुरातील कौस्तुभचे हे पत्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून सरकारने पर्यायी व्यवस्था न करता सरसकट शाळा बंद केल्यामुळे पालकही शासनाच्या या निर्णयावर नाराज आहेत